कोणी मोठा पत्रकार वगैरे असं काही नाही. मी व्यंगचित्रकार आहे. पूर्वी बऱ्याच लोकांची व्यंगचित्र ते जसे होते तसे काढलेली आहेत. खूप मला शाबासकी मिळाली आणि शिव्याही भरपूर खाल्ली आहेत. काय रे हे सगळं तुझा तो संसार वाढला आहे काय नाव काय ठेवलंय का काही म्हटलं नाही. दादाने पल्लवरती वसल्यानंतर सांगितलं शिवसेना. तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात. तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोभून दिसायचा नाही. हे मी असंच लिहित जाणार, मला खटल्यांची पर्वा नाहीये. थंड डोक्याचे कधी येऊ नका, गरम डोक्याचेच राहिले पाहिजे. तर तुम्हाला न्याय मिळेल. आता चिरडले जा. गांडूच्या अवलात म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. ज्या वेळेला देशावरती ज्या वेळेला गंडांतर आलेली आहेत, आक्रमण झालेली आहेत, त्यावेळेला आपला महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. शिवराय नसते तर सगळ्यांची सुमता झाली असती. त्याकडनं तर ही शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेनगन द्यावीच लागेल. जिथून मिळेल तिथून मी घेईन, पण मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देश खतम झाला, हिंदुत्व आमचं उद्ध्वस्त झालं तर देशाला वाचवायला एक मायेचा पूत येणार नाही. तो फक्त तुमच्यातच मर्द निर्माण होऊ शकतो आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपानं करीत आहोत. नालायक निघालो तर हा बाळ ठाकरे पुन्हा कुठच्याही प्रचाराला येणार नाही, एवढं वचन महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला देतोय. एका दिवसात सगळ्यांना सरळ